मित्रांनो, आज आम्ही जवळचा राजवाडा बघण्यासाठी निघालो आहे. आता ते 16 किलोमीटर अंतरावर आहे, तरी आम्ही थोडा इथे रिलॅक्स होण्यासाठी उतरलो आहे. बघू शकतात हे दोन कार्टून पण माझ्यासोबत आहेत. हाय तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. मी पुढे तुम्हाला राजवाडा दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण बघा. राजवाड्यामध्ये व्हिडिओ करू देत नाही, फोटोशूट करायचे तर फोटोशूट करू देतात. आणि हे राजवाड्यात असे का हॉरर मूवीची शूटिंग केली गेली आहे, जसे ग्रँड मस्ती, त्याची शूटिंग ह्याच राजवाड्यात केली. कधी तुम्हाला यायचे असेल तर हा बघा मित्रांनो राजवाडा, हा राजवाड्याचा मुख्य द्वार. आणि हे राजवाड्यासमोर हे विटांचं जे काही पडलेलं आहे थोडंसं, हे शॉवर होतं. हा 1940 वर्षापूर्वीचा राजवाडा आहे. चला आता आपण लेफ्ट साईडचं तुम्हाला मी सगळं दाखवते. या राजवाड्यामध्ये राजाचे 100 नोकर काम करत होते. आता ते एवढ्या वर्षापूर्वी जुनं आहे म्हणून इथे काही काचांचं नुकसान झालंय. काही भिंतींचं तर नाही नुकसान झालं, कारण की भिंती दगडांनी बांधल्या गेलेल्या आहेत. आणि खूप चांगलं काम केलं इथल्या कामगारांनी. हा राजवाड्याबाहेरील दुसरा शॉवर होता, हा जुन्या काळातला शॉवर होता. आता त्याला खूप वर्ष झालेत म्हणून हे पडिंग झालं आहे. ह्या राजवाड्याच्या आजूबाजूला पूर्ण जंगल एरिया आहे. निसर्ग बघण्यासारखं आहे. असं इथे काही रहिवासी राहतात आणि ते हे राजवाड्याची देखभाल बी करतात. इथे आतमध्ये जाण्याची एंट्री नाही मिळत. कारण की इथे पर्यटक फिरायला येतात तर काही पर्यटक मध्ये जाऊन काय नुकसानी करतात, म्हणून ह्या लोक इथले रहिवाशांनी हे लॉक करून ठेवलंय. या राजवाड्याचे जे राजा होते त्यांचे नातू आताही आहेत. एवढ्या वर्षापासून तरी खिडक्या अजून चांगल्याच आहेत, बाकीच्या खिडक्या काही तुटल्या आहेत. मित्रांनो, हा राजवाडा यशवंत मुकणे यांनी 1938 ते 1942 बांधला आहे. त्या काळात हा राजवाडा बांधण्यासाठी 50,000 रुपये इतका खर्च आला होता. या वास्तूसाठी वापरलेला दगड जव्हारपासून 15 किलोमीटरवरील साखरे या गावातून आणलेला आहे.
या राजवाड्यात सध्या कोणीही वास्तव्य करत नाही. मुकणे राजघराण्याचे वंशज महेंद्रसिंग मुकणे हे पुण्यात स्थायिक आहेत. वर्षातून अनेकदा ते येथे येत असतात. दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी आवर्जून येतात. त्यामुळे दसऱ्याला इथे आल्यास ही वास्तू आतूनही पाहायचे भाग्य लाभू शकते. या पॅलेसच्या आवारात फेरफटका मारल्यास मागील बाजूच्या पॉइंटवरून जवळच्या परिसराचे अतिशय प्रेक्षणीय आणि विहंगम दृश्य आपल्याला दिसते. पॅलेसमध्ये मुकणे राजघराण्याचे व्यक्तींचे तेलंग चित्रे, प्राचीन वस्तू, झुंबर, तोफा, राजकुमारांची खेळणी इत्यादी आहेत. मुकणे राजांनी इथे कायमस्वरूपी चाकर ठेवले आहेत. त्यांच्या परवानगीने राजवाडा बाहेरून पाहता येतो आणि त्याची छायाचित्रे काढता येतात. हे बघा मित्रांनो, हे राजवाड्यामागे दरी आहे. हा एका डोंगरावरच आहे राजवाडा आणि हे इकडे काही छोटी गावं वसलेली आहेत. शेती करतात ती, शेती पण आहे. ही बघा ह्या साईडला शेती करतात आणि आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत. इकडे वस्ती फार कमी आहे. अजून इथे वस्ती झाली नाही आहे, हळूहळू होणार. कारण की जेव्हा हा राजवाडा होता तेव्हा ही वस्ती नव्हती, ही आता निर्माण झाली आहे. ही एक पूर्ण खोल अशी दरी आहे. मला असं वाटते की राजे जेव्हा इथे ह्या राजमहलमध्ये राहत असतील तेव्हा इथे ते फिरण्या म्हणून इथे येऊन हे बघत असतील. कारण की इथे भिंत बांधलेल्या होत्या पण त्या आता हे बघा, ह्या भिंत बांधलेली होती एक पूर्ण, आता ती नाही आहे. आणि इथून माझ्या मनाने असं वाटते की राजा इथे एक फेरफटका मारण्यासाठी येत असतील हे सगळं बघण्यासाठी. ही बघा, ही ती भिंत होती, आता ही तुटलेली आहे. पण इथूनही बघण्यासाठी खूप छान वाटते हे. मित्रांनो, आता आम्ही जव्हारवरून पालघरला आलो आहेत. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून मला नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.